जीका रुग्ण निश्चित प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये एक रुग्ण आढळलेला आहे। जीका रुग्णाच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की या हा जो रुग्ण आहे हा एडीज नावाचा जो मॉस्किटो असतो, डास असतो, त्यापासून याची संक्रमण होतं आणि तो रुग्ण एक महिला आहे, 50 वर्षाच्या महिला आहेत आणि त्याच्याबाबत NIV नी खूप डिटेल तपासणी केल्यानंतर तो व्हायरस हा झिकाचाच आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। परंतु झिकाच्या बाबतीतले जे लक्षणं असतात ते लक्षणं म्हणजे ताप येणे, अंग दुखणे, डोळे लाल होणे अशा स्वरूपाचे काही लक्षणं असतात आणि फार काळजी करण्याचा नक्कीच विषय नाही, कारण त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी तेवढीशी मोठ्या पद्धतीनं नक्कीच नाही आहे। पण आपल्याला जे जे काही सिम्पटम्स असतात, लक्षणं असतात, त्या लक्षणावर आधारित उपचार करावा लागतो, तर त्यानुसार जी काही कार्यवाही आहे ती केली जात आहे। आणि पुरंदर तालुक्यामध्ये जे जे काही जवळपासचे गावं आहेत त्या गावांमध्ये आपण हे साठलेल्या गोड पाण्यावर हे डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे या डासांच्या उत्पत्ती होऊ नये किंवा खरोखर एडीज डासांच्या संदर्भात ही त्याची उत्पत्ती होऊ नये या संदर्भात सुद्धा योग्य ते पावलं आरोग्य विभागाकडून टाकले जात आहेत। त्याचं डिटेल सर्विलन्स म्हणजे सर्वेक्षणाचं काम सध्या सुरू केलेलं आहे, तसा काळजीचा आज विषय नाही।